नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या मराठी व्लॉग मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो काही दिवसांआधी मला एका फॉलोवरचा मेसेज आला की ताई मला मला बघायला पाहुणे येणार आहेत तर त्यावेळी मी कशी साडी घालावी किंवा तू अशी एखादी साडी सुचव ज्यामुळे माझे जे लुक आहे ते स्टायलिश येतील पण फक्त एकच आहे ती काटपदर असावी असं घरच्यांचं म्हणणं आहे तर त्यावेळेस अशा मुलींसाठी आजच्या ज्या साड्या अतिशय योग्य असतील आजच्या साड्यातून जे फॅब्रिक आहे ते आहे ऑर्गेनजा आणि सगळ्यात मेन म्हणजे साड्यांची जे काठ आहे ते अतिशय उठावदार ट्रॅडिशनल काठांमध्ये इन्क्लूड होतात आणि प्राइस अतिशय इकॉनॉमिक आहे त्यामुळे अशा मुलींसाठी आजच्या ज्या साड्या आहेत ते बेस्ट आहे लुक दिसताना स्टायलिश स्टील अतिशय हॉट लुक येईल आणि आता हल्ली असं निघालंय की पटकन असं छान बॉडी शेप घेणारी किंवा स्टायलिश दिसणारी ट्रान्सपरंट योग्य ट्रान्सपरंट असणारी साडी जी आहे ती यंग मुलींना खूप जास्त आवडते खरोखर ते छान आहे आणि आजच्या साडीची जी बॉर्डर आहे ती विशेष आकर्षक बॉर्डर आहे म्हणजे ही जी बॉर्डर आहे जर तुम्ही एखाद्या साऊथ इंडियन मंदिरावर एक आ, या टाइपचं चक्र बनलेले असतात ओवल शेप मध्ये एक्झॅक्टली त्या टाइपचे ओव्हल शेप मधले चक्र या साडीच्या बॉर्डरवर स्टार्ट टू एंड दिलेले आहेत साडीची जी बॉर्डर आहे ती रस्ट गोल्डन नाही तर एक्झॅक्टली गोल्डन कलरची बॉर्डर तुम्हाला येईल कलर बेस्ट आहे आणि सुंदर अशी साडी आहे साडीची जी प्राइस आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त तेराशे पन्नास येणार आहे शिपिंग चार्जेस ऑल ओव्हर इंडिया फ्री आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी अतिशय सुंदर साड्या आणि ब्लॉगच्या एंडमध्ये दोन स्पेशल साड्या ज्यांची बॉर्डर अतिशय हेवी आहे सगळ्यात प्रथम साडी जी मी घातली आहे लाल रंगाची दुसरी साडी आपण बघूया सुंदरपैकी छान मस्टर्ड येल्लो कलरची सुंदर अशी छान पैकी बॉर्डर आहे अतिशय रिच लुक देणारी आणि नो सगळ्यात मेन म्हणजे हा जो कलर होता ज्यावेळेस मागे एकदा मी ऑर्गेनजा सिल्क घेऊन आली होती त्यावेळेस हा कलर प्रचंड महिलांचा आवडीचा कलर झाला होता आणि खूप जास्त डिमांड होती खर तर त्यावेळेस हा कलर सोल्ड आउट झाला होता त्यामुळे त्यावेळेस ज्या गृहिणींना हा कलर घ्यायचा होता त्यांच्यासाठी त्या आता त्या हा जो कलर तो अवेलेबल झालेला आहे तुम्ही बघू शकता तर लुक बेस्ट असं लुक आणि सुंदर अशी साडी म्हणजे मला अजूनही आठवतं ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस मला अशा टाईपच्या साड्या घालायला प्रचंड आवडायचं कारण की ते दिसताना खूप सुंदर युनिक आणि अशा एकदम गजबजलेल्या नाही डिसेंट लुक देतात या साड्यांवर हेवी ज्वेलरी कारण आजची जी ज्वेलरी आहे याच्यावरची ती एक्झॅक्टली याच्या बॉर्डरला मॅच होईल या टाईपची ज्वेलरी आहे डिटेल लुक मी ब्लॉकच्या शेवटी देईल फक्त तेराशे पन्नास प्राइस आहे साडी अतिशय सुंदर आहे साडीच्या शेवटी प्लेन असं ब्लाउज आणि मैत्रिणी आता प्लेन ब्लाउज आहे याचा बेनिफिट एक असा आहे की तुम्ही याला मध्ये घालू शकतात म्हणजे याच्यावर जसं की हा कलर याच्यावर तुम्हाला डार्क असा जांभळा कलरचं ब्लाऊज सुंदरपैकी रॉयल ब्लू कलरचं ब्लाऊज त्यानंतर मग तुम्ही यावर डार्क ग्रीन कलरचं ब्लाऊज या टाइपचे मिक्स मॅच ब्लाऊज घालू शकतात आणि या साड्यांना जर तुम्ही खोचण्याच्या भागामध्ये युज केलं ब्लाऊजचा तर साडीचा फ्लो हा सुंदर जाईल प्रचंड सुंदर फ्लो जाईल त्यामुळे असं तुम्हाला इच्छा असेल साडीच्या शेवटी ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज दिलाय तुम्ही काढू शकतात नाही तर फ्लो साडीचा बेस्ट येईल त्यानंतर आता अंगावर तसं ते घेऊन दाखवलं तर याचं इतकं एक्झॅक्टली लुक कळणार नाही कारण खाली ऑलरेडी मी रेड कलरची साडी घातली आहे पण थोडंफार तुम्हाला रिफ्लेक्शन कळेल त्याचं सुंदर साडी आहे प्राइस आहे तेराशे पन्नास दुसरा जो रंग आहे तो आहे म्हणजे हा तिसरा कलर ऍक्च्युली सिलेटी रंग या सिलेटी कलरवर तुम्ही डार्क ब्लाऊज घातलं ब्लॅक कलरचं तर ते इतकं सुंदर दिसेल म्हणजे या सिलेटी रंगावर तुम्ही एकदा ब्लॅक कलरचं वेल्वेट ब्राऊज ट्राय करून बघा तुमचं जे लुक आहे ते अक्षरशः डिझायनर साड्यांसारखं येईल या साडीमध्ये सगळ्यात मेन खासत म्हणजे याची बॉर्डर गोल्डन हेवी लुक देणारी बॉर्डर आहे साडी दिसताना अधिक सुरेख दिसते आहे बेस्ट अशी साडी आहे आणि जर या साडी मधलं ब्लाऊज हवं असेल तर साडीच्या शेवटी ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज दिलाय प्राइस आहे तेराशे पन्नास बऱ्याचशा गृहिणींचं असं म्हणणं असतं की ते ऑर्गेन्झा साडी आहे म्हणजे ती ट्रान्सपरंट येईल का ऑर्गेन्झा म्हणजे काय ज्या साडीची ट्रान्सपरन्सी किंवा ज्या फॅब्रिकची ज्या सल्कची ट्रान्सपरन्सी अधिक असते तिला सिल्क सिल्कमध्येच इन्क्लूड करण्यात येतं त्यामुळे सगळ्यात पहिले हा प्रश्न चुकीचा असतो की ती ऑर्गेन्झ सिल्क म्हणजे जास्त पातळ येईल का ती येणारच त्यामुळेच तिचं सौंदर्य आहे ती ट्रान्सपरंट आहे तिची ट्रान्सपरन्सी योग्य त्या प्रमाणात मेंटेन केलेली आहे आणि म्हणून त्या साडीचं सौंदर्य आहे त्यामुळे जर तुम्हाला ट्रान्सपरंट आता तुम्ही बघू शकता या टाइपची मी तर अगदी सोशल मीडियावर ही साडी घातलेली आहे पण मला कुठून कुठपर्यंत अनकम्फर्टेबल वाटत नाहीये कारण साडी जरी ट्रान्सपरंट असली तरी खाली पेटीकोट येतो वरतून साडीच्या दोन लेअर येतात आणि ब्लाऊज जर मोठ्या गळ्याचं असलं किंवा मग अगदी डीप असलं तर ते छान वाटत नाही पण आता मी तर प्रॉपर पूर्ण इथपर्यंतच स्लीवज आहे इथून तर इथपर्यंत माझं ब्लाऊज पूर्ण पॅक आहे त्यामुळे दिसताना लुक हे डिसेंट येतोय स्टायलिश येतोय बऱ्याचदा असं होतं की स्टायलिश लुक घ्यायचंय पण घालायची आहे साडीच त्यावेळेस ऑर्गेन्झा घालावी का मग ऑर्गेन्झा घातली तर घरचे म्हणतील की साडी ट्रान्सपरंट आहे असं अजिबात नाही तुम्ही साडीचं व्यवस्थित नेसली साडीला व्यवस्थित तुम्ही ब्लाउज मॅचिंग मिक्स मॅच केलं तर तुमचं जे लुक आहे ते डेफिनेटली सुंदर येईल असं मला वाटतं बाकी चॉईस तुमची आहे पण कमी किमतीत उत्तम अशी साडी आहे तेराशे पन्नास प्राइस आहे सुंदरपैकी छान असा आ, बेबी पिंक कलर आहे आणि बेस्ट असा कलर आहे म्हणजे क्लिअरली तुम्हाला मी सांगते एक्झॅक्टली बेबी पिंक कलर आहे कुलबक्षी ज्याला आपण म्हणतो तो नाही बेस्ट अशी साडी आहे युनिक असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर मोठं असं ब्लाऊज इन बेस्ट कलेक्शन आहे हेवी सुंदर नाजूक अशी बॉर्डर आहे आणि उत्तम असं कलेक्शन आहे म्हणजे जर असं तुम्ही टीचर असाल आणि नवनवीन तुम्हाला नोकरी लागलेली आहे एखाद्या स्कूलमध्ये तुम्ही नवीन रुजू झालेला आहात त्यावेळेस तुमचं जे लुक आहे ते तुम्ही ऑरिगिनच्या साडी बरोबर सुंदर ट्राय करू शकतात कारण सगळ्यात मेन म्हणजे जर तुम्ही प्रॉपर एकदा मी एक फोटो बघितला होता कधी त्या टाइपचा जर तो फोटो मला आढळला तर नक्कीच मी मेन्शन करेल साईडला पण लुक मी तुम्हाला सांगते ऑर्गेन्जा कलरची साडी होती सेम या रंगाची या रंगावर सेम याच रंगाचं ब्लाउज फुल स्लीव मध्ये शिवलेलं पूर्ण पॅक नेक आणि नेक वरून छोटीशी नाज दिसणारी चेन या टाइपचं लुक केलेलं होतं आणि तो कलर इतका सुंदर होता की त्या कलरला बघून मी सेम ॲज इट इज तशीच साडी त्यावेळी म्हणजे आजच्या तीन वर्षा आधी संपूर्ण इंदोरमध्ये शोधली त्याच्यानंतर मी जिथून साड्या लूम मधून आणते त्या लूम मध्ये बघितली पण तो मला मिळाला नाही आणि मग नंतर मला कळालं की अरे ते जे पीक होतं ते ऑर्गेन साडीचं मिक्स मॅच केलेलं पीक होतं आणि त्याच्यानंतर मी तसं पॅटर्न एक शिवून देखील घेतलं आहे अतिशय सुंदर हाय नेक त्याच्यावर फुल स्लीव आणि या टाईपचं लुक जर तुम्ही घेतलं तर ती आणि जर तुम्हाला चष्म्याची फ्रेम असेल तर अजून छान म्हणजे ते जे लुक आहे ते परफेक्ट ब्युटिफुल लुक येईल बेस्ट अशी साडी आहे शेवटपर्यंत या टाईपने भरलेली आहे उत्तम असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी तुम्हाला ऐंशी मीटर पेक्षा मोठं ब्लाउज येईल तेराशे पन्नास प्राईज आहे फ्रेश असा मेहंदी कलर आहे अतिशय उत्तम आणि खरोखर छान अशी दिसणारी साडी आहे या साडीची सगळ्यात मेन खासियत म्हणजे या साडीचे जे पदर आहेत ते रेडी असे पदर आहेत फुंद्यांनी युनिक बेस्ट असे पदर आहे तर मैत्रिणींनो ऑल ओव्हर साडी तुम्हाला या टाईप नेईल तर चला मग आता साडीचा फ्लो कसा आहे ते घेऊन बघूया उत्तम फ्लो आहे आणि बऱ्याचशा गृहिणींचं असं म्हणणं असतं की ताई सॅटिनचा पेटीकोट आम्ही याखाली वापरावा का तर नाही तुम्ही याच्या खाली मॅचिंग मिक्स मॅच असा कॉटनचाच पेटीकोट घ्यावा असं मला वाटतं कारण की कॉटनचा पेटीकोट जर तुम्ही सॅटिन ऑर्गेन साडीवर जर तुम्ही सॅटिन पेटीकोट युज केला तर तुम्ही अनकम्फर्टेबल फील करा, कराल हे माझ्या मधून तुम्हाला मी सांगते कारण जेव्हाही मी व्लॉगिंग करते त्यावेळेस बऱ्याचदा असं झालं की अरे हे ऑर्गेनजा आहे किंवा मग कतान चंदेरी ज्याला आपण म्हणतो किंवा मग टिश्यू सिल्कच्या खालती मी जे आपले सॅटिनचे पेटिकोट होते ते यूज केलेले आहेत पण ते अक्षरशः अनकम्फर्टेबल होऊन साडी त्यामुळे घसरती होते आणि तुम्ही कुठे ना कुठे कॉन्फिडेंट लो फील करतात त्यामुळे व्यवस्थित कॉटनचे पेटिकोट यूज करा तुमचं जे लुक आहे ते परफेक्ट येईल तर या टाईपचं संपूर्णपणे ऑल ओव्हर फ्लो आहे बेस्ट अशी साडी आहे आणि याखाली देखील मी डार्क कॉटनचा रेड कलरचा पेटिकोट यूज केला आहे पण तुमच्या समोर लुक आहे कुठेही शाईन कमी झालेली नाहीये तेराशे पन्नास साडीची प्राईज आहे बेस्ट असा रंग आहे त्यानंतर हा जो कलर आहे तो आहे डार्क पीच कलर लाईट पीच नाही परफेक्ट डार्क पीच कलर कोणाकोणाला हा कलर दिसताना अबोली सुद्धा वाटू शकतो का कारण की या रंगामध्ये ट्रान्सपरन्सी अधिक असल्यामुळे कॅचिंग पॉवर ही जास्त जा आहे ज्या रंगाचा लाईट या साडीवर पडेल कदाचित तो रंग ही साडी पटकन एक्सेप्ट करेल कारण आहे ऑरगिनजा सिल्क पीच कलर आहे डार्केस्ट पीच कलर सुंदरपैकी टेम्पल साऊथ इंडियन स्टाईलची बॉर्डर आहे बेस्ट असं कलेक्शन आहे साडीच्या शेवटी ब्लाउजिंग या स्टाईलची साडी बघितली की पटकन एक फ्लॅशबॅक असा डोळास्तो जातो आणि वाटतं की अरे साऊथ इंडियन आहे का किंवा तशी स्टाईल आहे का तर होय या टाइपची जी साडी असते याच्यावर केलेलं गोल्डन कलरचं उठावदार नक्षी काम नक्षी काम का, मी पुन्हा म्हणते आहे त्यानंतर मधला जो कलर तो प्रॉपर व्हाईट नाही ऑफ व्हाईट नाही असा वेगळाच कलर असतो आणि यस हे जे लुक आहे ते तुम्हाला प्रॉपर साऊथ इंडियन स्टाईल लुक जे आहे ते क्रिएट करून देतं दिसताना साडी अधिक उठावदार दिसते सुंदर दिसते बेस्ट अशी साडी आहे या साड्या कोणत्या ऑर्गेनचा जे सिल्क आहे ते आपण कुठे कसं कशा टाईपमध्ये यूज करू शकतो तुम्ही यंग असाल कोणाची पार्टी आहे रिसेप्शन आहे त्यावेळेस तुम्हाला बेस्ट असं छान लुक क्रिएट करायचं आहे त्यावेळेस तुम्ही अशा लाईट कलरच्या ऑर्गेनच्या साडी घेऊ शकतात सगळ्यात मेन म्हणजे या साडीचं जे ब्लाऊज आहे ते हेवी आहे कारण मी ब्लॉकच्या आधी देखील सांगितलं की दोन स्पेशल साड्या आहे बेस्ट अशी साडी आहे आणि या साडीचं सा ब्लाउज हेवी आहे म्हणून याची प्राइस तुम्हाला मिळणार आहे एक हजार पाचशे व्हिडिओच्या लास्ट साडी आणि माझा ऑल टाइम फेवरेट कलर लाईट असा मेहंदी कलर कलर दिसताना अधिक सुरेख दिसतो बॉर्डर अधिक उठावदार आहे हलकीशी हेवी बॉर्डर आहे साडीचं सा लुक हे शेवटपर्यंत या टाईपने येऊन दिसताना साडी अधिक सुंदर उठावदार बेस्ट परफेक्ट युनिक जितके छान असे वर्ड्स असतात ना मला असं वाटतं ते ऑर्गेज साडीला लागू होतात कारण या साड्या असतातच इतक्या सुंदर उठावदार की दिसताना त्या सुरेख दिसतात बेस्ट असं कलेक्शन आहे साडीची बॉर्डर अतिशय हेवी आहे साडीचं जे ब्लाउज आहे ते तुम्हाला अक्षरशः हेवी असं ब्लाउज येईल छान हेवी परफेक्ट ब्लाऊज प्राइस आहे पंधराशे त्यानंतर यावरचे जे झुमके आहेत आणि ही जी सुंदरपैकी छान अशी टेम्पल ज्वेलरी आहे तुम्ही ज्वेलरी बघू शकतात किती सुंदर ज्वेलरी आहे आणि या साडीवर किंवा तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त देखील काही साऊथ इंडियन स्टाईलच्या साड्या असतील त्यावर या टाईपची ज्वेलरी आहे ती अधिक उठून दिसेल हा ज्वेलरीचा कलर गोल्डन नाही आहे जर तुम्ही गोल्डन बॉर्डरवर डार्क गोल्डन कलरची ज्वेलरी निसाल घालाल सॉरी तर ती कुठे ना कुठे मिक्स मॅच दिसेल किंवा त्याला ती सूट होणार नाही असा माझ्या रोजच्या ब्लॉकच्या दरम्यान ज्वेलरी वापरण्याचा एक्सपिरियन्स आहे जो मी तुम्हाला सांगते आहे त्यामुळे कॉम्बिनेशन करताना डार्क गोल्डनवर रस्ट गोल्डन रस्ट गोल्डनवर हलकसा डार्केस्ट गोल्डन किंवा मग डिफरंट चॉईस किंवा मोत्यांचा या टाइपचा तुम्ही करू शकता त्यामुळे तुमची साडी आणि ज्वेलरी एकमेकांना मॅच होऊन दोन्ही आपापल्या ठिकाणी उठावदार दिसतात तर या साडीचे काठ आहेत छान गोल्डन त्यावर मी ज्वेलरी घातली आहे रस्ट टेम्पल गोल्डन कलरची ज्वेलरी ज्याची प्राइस आहे अठराशे सुंदर नाजूक युनिक ज्वेलरी आहे बऱ्याचशा मैत्रिणींचा प्रश्न एक असतो वारंवार की ताई ज्वेलरी किती दिवस टिकेल जर तुम्ही हिला प्रॉपर सांभाळली सुंदरपैकी कॉटनमध्ये पॅक करून एअरटाईटच्या डब्यामध्ये जर तुम्ही तिला ठेवली तर तुमच्या ज्वेलरीला चार ते पाच वर्ष काही होणार नाही आणि चार ते पाच वर्ष याच्याकरता कारण ती इमिटेशन आहे गोल्ड तर मग लाईफ लाँग चालतं त्यामुळे ते गोल्ड आहे आणि इमिटेशन हे इमिटेशन सारखंच चालेल ते इतकं चालणार नाही पण एक आहे की कितीक वेळा तुम्ही एकसारखी ज्वेलरी पण घालणार ना नवीन नवीन दरवेज काहीतरी हवं पण तिच्या पैशानुसार किंवा तिच्या चालण्याच्या कालावधीनुसार ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही तिला किती दिवस चालवू शकतात ते असा होता माझा ब्लॉग आय होप की माझे जे ब्लॉग आहे ते तुम्हाला आवडत असतील आणि मैत्रिणींनो माझ्याकडे सीओडीचं ऑप्शन अवेलेबल नाही आहे त्यामुळे तुम्ही कसंही ऑनलाईन मला पेमेंट करू शकतात माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मला सांगण्याचं कारण असं सा की गृहिणींना कधी कधी असं वाटतं की सीओडी का नाही आहे आम्हाला तर सीओडी आहे नाहीच आहे माझ्याकडे ते ऑप्शन तुमचं पेमेंट आलं की तुम्हाला पाच ते दहा मिनिटात माझ्या सप्तशृगीकडून बिल येईल या टाईपचं तुमचं बिल आलं तुमच्याकडे बिल रिसीव्ह झालं की टेन्शनच नाही त्यावर आमचा जीएसटी नंबर आहे आमचे आमचं कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमचं दुकानाचा ऍड्रेस आहे त्यामुळे तुमची साडी तुमच्यापर्यंत हंड्रेड पर्सेंट येईल पाच ते सात दिवसाचा कालावधी लागतो साडी यायला आणि ज्वेलरी पण मागवायची असेल साडी बरोबर ज्वेलरी फ्री आहे नाहीतर तुम्हाला ज्वेलरी मागवण्याचे शंभर रुपये चार्ज वेगळे लागतील हे मी क्लिअरली सांगते तर असा होता आजचा व्लॉग सर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉग मध्ये आपल्या फॅमिलीमध्ये छोट्याशा युट्यूबच्या स बाय टेक केअर थँक्यू सो मच